निनाद नावाचा एक छोटा मुलगा जो बोलू शकत नाही युनिट 8 ची मदत घेण्यासाठी पोलीस स्टेशनला आला. त्याला स्वतःच्याच घरात राहायचं नाहीये, म्हणजे त्याला त्याच्या आई वडिलांबरोबर राहायचं नाही. या मागचं कारण काय असेल हे शोधून काढत असतानाच अमरपालीचा खून झाला. अमरपाली म्हणजे निनादची सावत्र आई, नरेशची दुसरी पत्नी. निनादची खरी आई म्हणजेच नरेशची पहिली पत्नी हीही लवकर गेली, त्यामुळे नरेशच्या घरात हा दुसरा प्रसंग. या सगळ्याचं निनादला खूप टेन्शन आलंय, त्याचा आजार पण वाढत चाललंय. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे अमरपालीचा खून निनादच्याच वयाच्या एखाद्या मुलाने केला असावा असे पुरावे आमच्या समोर येत आहेत. तुम्हाला काय वाटतं, निनादच्या वयाचा मुलगा हे असं कृत्य करू शकतो? आणि जर का ते निनादने केलेलं नाहीये तर मग त्याच्या जीवावर कोण उठले? त्याचे स्वतःचे वडील की मग यामागे तिसऱ्याच कुणाचा तरी हात आहे? शक्यता आणि अंदाज याला सीमा नसते, पण सत्य लवकरच समोर येईल. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. काय करताय काय तुम्ही? नर्स, 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 प्लीज हँडल हिम. काय चाललंय काय तुमचं? तुम्हाला आत कोणी सोडलं? काही नाही, मी काही नाही. मी काय, तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता? तसं काही नाही. तसं काही नाही काय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अहो वडील आहात ना तुम्ही त्याचे, म्हणूनच मारतोय. काय, पोलीस कंप्लेंटच करते मी तुमची. शहाणे, जास्त शहाणपणा करू नकोस. हो का? सिक्युरिटी? त्याची काही गरज नाहीये, जातोय मी. बापा मी त्याचा, जसा जन्म दिला ना तसा संपवीन सुद्धा. मॅडम, डॉक्टर उद्या सकाळपर्यंत रिपोर्ट देतो असं म्हणाले. मी सगळा प्रकार त्यांना सांगितलंय. काय म्हणणं काय त्यांचं? हा सगळा प्रकार मुलानेच केला नसेल असं ठामपणे नाही सांगतात. नाही नाही, मला नाही वाटत आहे असं. पण तरी डॉक्टरचा अंदाज पटण्यासारखा आहे. प्रथम दर्शन तरी हे पुरावे हे सिद्ध करतायत. आपण निनादला नाही या सगळ्यातून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. मॅडम, पण आपला पहिला संशय तर तोच आहे. म्हणूनच बाजूला ठेवूया केशव. आपला पहिला संशय त्याच्यावरच जायला पाहिजे, म्हणून तिसऱ्याच कुणी हे जर का प्लांट केलेलं असलं तर. तुम्हाला असं म्हणायचं की ते पुरावे पेरले गेलेत? शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे ही घटना जरी चार भिंतीच्या आत घडली असेल तरी कटकारस्थान बाहेर होऊ शकतात. प्लस मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला हे सगळं का घडले, कशासाठी घडले, कोणामुळे घडले हे सगळं शोधून काढणं जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं आपल्या तपासाचा आधार आहे, पण मला असं वाटतं की आपण PM रिपोर्ट येईपर्यंत धीर धरू. व्हॉट्स ए. पण मॅडम, ज्या घरात कसलाही प्रॉब्लेम नाही, सगळं सुरळीत चाललेलं आहे, तिथे अचानक एका बाईचा खून होतो. शो, असं अनपेक्षित वागणं, व्हिमसिकल वागणं, म्हणजे एखादा हुशार माणूस दुसऱ्या दिवशी व्हिमसिकल वागतो.